आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इंगळीत गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा झाला. ग्रामदैवतेला दंडवत, कृष्णा नदीत सोडली परडी. सीमाभागात इंगळीत गुढीपाडवा अनेक रूढी परंपरेने साजरा होतो. आज तो तसाच साजरा झाला. पाहणार आपण कसा साजरा झाला, चला तर मग इंगळीला. शिरोळ तालुक्याच्या शेजारच्या कागवाड जवळच्या इंगळी गावात गुढीपाडवा मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा झाला. विशेषतः या गावात परंपरा आहे पाडव्याच्या शुभमुहूर्तावर कृष्णा नदी स्नान करणे, ओल्या पडद्याने देवाला दंडवत घालत जाणे. शिवाय सुहासनी, सासूरवासनी, माहेरवासनी या एकत्र येतात आणि कृष्णा नदीची ओटी भरतात. शिवाय ग्रामस्थ कृष्णा नदीला जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांची साफसफाई करतात. कृष्णामाता युवक मंडळानं विद्युत रोषणाई खूप देखणी केली होती. नागरिकांनी कृष्णा नदीत परडी सोडली आणि पुरणपोळीचा बेतही केला होता. अंगणात सडा मारून, लाकडी पाट टाकून, मेसकाठी उभा करून, रंगीबिरंगी कापड, लिंब आणि बत्तासूची माळ, वाटी पेला, तांब्या उलटा ठेवून गुढी उभा केली होती. भेटणाऱ्यांना प्रत्येक जण गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देत होत्या. एकमेकींना शुभेच्छा देत होत्या. इंगळीत आपण सध्या पाहतोय अशा प्रकारे नागरिक कृष्णा नदीत परडी सोडत आहेत. खूप मोठा उत्साहात येथे सण साजरा झाला. महानकारी न्यूज साठी इंगळीहून राजू कोळी.